Bang, thank you bang. Sampai ini. Mau ngiat pun mau. Sebentar mau tadi juga. Tapi mau. Eh, rasa tadi. विभागीय आयुक्ताकडून तक्रार करायची, साहेब कुत्तेदार पाणी बरोबर मारा. कुत्तेदार म्हणजे पाकिस्तान मधून आलेला आहे, आता आपल्याला त्याला लुटायचंय असे धंदे होऊ नये. देवाचं गाव आहे, देवाचं काम आहे. तक्रारी करणं, ब्लॅकमेल करणं, खोट्या बातम्या देणं हे या कामाबाबत होत. बाकी कामात चालू आहे. काय चाललंय? द्वेष, हाणणं, कुटाने, गावातले दोन तीन गट तट. मी तुम्हाला सांगतो, राग मानू नका, मी नेहमी स्पष्ट बोलतो. फोन विचारत नाही, सरपंच वगैरे काही फार मोठी पदं नाही. त्याच्यासाठी एकमेकाच्या जीवावर उठून कागद काळे करून पूर्ण सगळ्यांना परेशान करणे हे बंद करा. जे ट्रस्टी आहेत त्यांना माझी विनंती आहे की गावाला सोबत घेऊन चला. थोडं बहुत कमी जास्त होतं, मला माहिती इथं अतिक्रमण आहे. देवाची जागा मोकळी करा. कलेक्टर मॅडम जे बसलेले त्यांची काहीतरी व्यवस्था करा, त्यांना उजळून टाका. त्यांचं म्हणून नाही, त्यांची पण काहीतरी व्यवस्था करा. त्यांना घर खोल द्या, जागा द्या, काहीतरी करा, पर्यायी जागा द्या. आणि सुदैव असं आहे, म्हणजे मी आपल्या तोंडावर बोलायचं म्हणून म्हणत नाही, पण मी जे काही लोकप्रतिनिधी पाहिले त्यातला अत्यंत हुशार आणि अभ्यासू असे प्रकारचे. अपेक्षा आहे की ते असल्यामुळं आम्ही रिलॅक्स आहोत. कदाचित हे मंदिराचं काम होत असताना मी डिव्हिजनल कमिशनर नसेल, परंतु त्यांचं कायम इथं लक्ष राहील आणि काम चांगलं होईल. त्यांचे
काही गोष्टी जर इथं वादग्रस्त होऊ लागल्या तर त्यांच्या कानावर घाला, परस्पर कोडबाज्या, भांडणं, तक्रारी, म्हणजे मराठवाड्यात तक्रारीचा इतका वेळ जातो की काय कोण काम करत का नाही असत. जिल्हाधिकारी पण तुमच्या चांगले आहेत, त्या सुद्धा लक्ष घालतील. चांगलं मंदिर करा. आपण मेल्यानंतर हजारो वर्षांनी लोकांना म्हणलं पाहिजे की या काळात हे मंदिर झालं, आपली नावं नाही राहिली तरी चालतील. पण पूर्वजांनी चांगलं काम करून गेलं असं जसं आपण आता म्हणतो तसं ते म्हणले पाहिजे. एवढीच म्हणजे आपण.